अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एरंडोल येथे झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींवरील अत्याचारासंदर्भात तसेच मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात जामनेर शहरात एकलव्य संघटनेच्या वतीने आज निषेध मोर्चा काढून निषेधाचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले। एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना आणि मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा याबाबतची मागणी या निवेदनात करण्यात आली। हा निषेध मोर्चा जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून थेट तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। असंख्य आदिवासी बंधू भगिनी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते, तर या निषेध मोर्चाला शिवसेना युवा सेना पक्षाने देखील आपला पाठिंबा दर्शवला। जय मूलनिवासी, जय संविधान। आज तहसील कार्यालय जामनेर तहसील कार्यालयावर मोर्चा आणण्याचं कारण असं की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेत, तरीसुद्धा ह्या देशामध्ये महिलांना सन्मान आणि महिलांना न्याय दिला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आपल्या देशाची आहे। मणिपूर राज्यामध्ये जे काही महिलांवर जे काही अमानवीय काय त्या ठिकाणी जे कृत्य झालं त्या ठिकाणच्या सरकारने अद्यापसुद्धा कोणतीही कारवाई केलेली नाही। तिथले मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांची चौकशी केली नाही, काय झालं काय नाही। तशीच घटना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यातील खडके गावामध्ये तिथल्या आदिवासी समाजाच्याच नाही तर इतर समाजाच्या सुद्धा मुली आहेत, त्या मुलींवर त्या ठिकाणच्या जे शाळा व्यवस्थापन समितीतले जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत त्यांनी अन्याय अत्याचार आणि क्रूरपणा केलेला आहे। तर अशा जर का आपल्या भारत देशामध्ये घटना घडत असतील तर आपण जे काही आपलं शासन प्रशासन जी घोषणा करतं बेटी बचाव बेटी पढाव तर ही घोषणा कशासाठी आणि का? जर का तुम्ही महिलांचा सन्मान करत नसाल, महिलांचा बचाव करत नसाल आणि महिलांवर अन्याय झाल्यावरसुद्धा त्यांना न्याय देत नसाल तर ह्या ज्या काही घोषणा असतील या आम्हाला असं वाटतं की खोटं आहे। या सर्व तुम्ही फक्त देखावाचा प्रयत्न करत आहोत। आमचा सर्व आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की आमच्या महिलांनाच नाही तर देशातील सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु या देशामध्ये गायीसाठी लोक झगडतात पण बाईसाठी झगडणारे लोक आम्ही बघितलं नाही। या देशामध्ये फक्त आदिवासीच आंदोलन करत आहेत, ती फक्त आदिवासींचीच महिला होती का? या भारत देशाची महिला नव्हती का? अरे आपण भारत देशाला भारत माता म्हणतो,
आणि आपण आपला भारत देश हा मानव महिला सभ्यतावर मातृप्रधान देश आहे आणि आपल्या माता भगिनींचं जर का आपण त्यांचा सन्मान करत नसू, त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी जर का लढत नसू तर आपली ही आजादी जी आम्हाला तरी असं वाटतं की हा ही आजादी आज ही झुटी आहे, आजही आम्हाला न्याय मिळाला नाही। आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे, सुप्रीम कोर्ट सांगतं 5 जानेवारी 2011 याच्यानुसार, पण तरीसुद्धा या देशाचा मूळ मालक आदिवासी, याच्यावर जर का असे अन्याय होत असतील तर आम्ही आदिवासी समाज आणि आमच्या आदिवासी बहिणी या आता खपून घेणार नाही आणि ऐकून घेणार नाही। आमच्या बहिणीला जर का कोणी हात लावला तर त्याचा हात आम्ही कापल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या बहिणीकडे जर का कोणी खराब नजर टाकली तर त्याचे डोळे खाल्ल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमच्या सरकारला एकच म्हणणं आहे की ज्या जे काही आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर तुम्ही फाशीची शिक्षा द्यावी, कारण की आमच्या महिलांचं, आमच्या बहिणीचं, आमच्या भारत देशातल्या आमच्या माता भगिनींचं जो काही अपमान केला जातो आणि त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढला जाते, तरीसुद्धा या सरकारचं, या देशाची सरकार, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, ही कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही आणि आमच्या महिलांना न्याय दिला जात नाही तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या भारत देशाची। आपण काय करतो, आपण आपला भारत देश महाशक्तिशाली होण्याचं स्वप्न बघतो आहे आणि ह्या देशाचं एक पाठबळ असणारी महिला हिला सन्मान देत नाही, हिला न्याय देऊ शकत नाही तर आपला भारत देश अजूनसुद्धा 100 वर्ष महासत्ताशाली होऊ शकत नाही। माझं सरकारला आवाहन आहे की तुम्ही लवकरात लवकर जर का आमच्या बहिणींना न्याय दिला नाही आणि आरोपीला शिक्षा दिली नाही, ती पण फाशी शिक्षा दिली नाही, तर आम्ही लवकरात लवकर देशभर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं आम्ही केंद्र सरकार आणि मणिपूर सरकार आणि पूर्ण सरकारला आम्ही आश्वासन देतो आणि आवाहन करतो। आदिवासी एकता, आदिवासी एकता, आरोपी फाशी, आरोपी फाशी, गव्हर्नमेंट महिलांसाठी फॅसिलिटी काढतात, जिथं तिथं प्राधान्य देतात आणि सर्व हे करतात, पण जिथं आबरूचं प्राधान्य नाही महिलांना, तिथं महिलांची आबरू म्हणजे सुरक्षित नाही, अशा देशात महिला जगतील कशा? तुम्ही दुसऱ्या फॅसिलिटी देण्यापेक्षा महिलांना जर आबरूचं संरक्षण दिलं आणि ते दिलं, एखाद्या महिलावर अत्याचार झाला त्याच्यावरती जर तुम्ही तीव्र याच्याने जर त्याच्यावर निर्णय घेतला आणि शिक्षा केली जेणेकरून पुन्हा असं घडायला नको पाहिजे, आजपर्यंत अत्याचार महिलांवर होत आलेले आहे आणि होत राहत आहे, पण याच्या पुढे व्हायला नको म्हणून आम्ही एवढं सर्व इथं जमलेले आहोत आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की व्हायला पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। महिलांना आपण बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देतो, तिथं त्या देशात महिला सुरक्षितच नाही, तिथं मुलींना जन्म घालून उपयोग काय? आज उद्या उठून आहे ना, म्हणजे लेडीजला हा प्रश्न पडेल की आपण मुलीला जन्म द्यावा की नाही द्यावा, मग सरकार एवढं मुलींच्या जन्मावरती जे म्हणजे मुलींच्या गर्भपात करतात त्याच्यावरती आपण ॲक्शन घेतो, त्याच्यावरती आपण कारवाई करतो, पण तुम्ही जर महिलावर अत्याचार झाला त्याच्यावर कारवाई करणार नाही काय नाही, तर मग तुमचा हा पण हक्क नाही आहे की महिलांनी जर एखाद्या लेडीजचं गर्भपात केलं तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेणं हा काही अर्थ नाही आहे, काही उपयोग नाही ह्या गोष्टीला, तर त्याच्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात आहे ना लेडीजकडे म्हणजे जनतेकडे आहे स्त्रिया त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ज्यांच्यावरती अत्याचार होतात त्याच्यावरती पहिला तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती ॲक्शन घ्या, हेच मोठं म्हणजे गव्हर्नमेंटकडनं सरकारकडनं अपेक्षा आहे, मलाच नाही प्रत्येक भारतातल्या प्रत्येक लेडीजला अपेक्षा आहे। मी असली एक बाई तरी मी असं समजा की पुऱ्या देशातल्या बाया बोलतात आहे, हेच एक आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही लेडीजसाठी संरक्षण काढा, लेडीजचं काही झालं तरी तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेत जा, अत्याचार होत आलेले होत राहत आहे होत राहतील, तर हे थांबलं पाहिजे अशीच आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडनं, एवढंच मी बोलते फक्त। आपकी जय जवाहर। आम्ही जामनेर तालुक्याच्या वतीने सर्व संघटनेच्या मार्फत मणिपूरमध्ये जे महिलांसोबत एकदम विकृती प्रमाणे निर्वस्त्र करून नग्न धिंड काढण्यात आली, ही देशात मोठी शोकांतिका आहे आदिवासींसोबत, तर आम्ही सर्व आदिवासी संघटनेमार्फत ज्या लोकांनी असं कृत्य केलं आहे त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे म्हणून आज आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्याचा जाहीर निषेध करत आहे। जय एकलव्य। मणिपूर या ठिकाणी जे मैतई आणि कुकी या जनजातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार माजलेला आहे, हा हिंसाचार जरी असंख्य वर्षाचा आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं जात असलं तरीसुद्धा मागच्या 5 महिन्यांपासून
मणिपूर या हिंसाचाराच्या माध्यमातून पेटलेला आहे, परंतु दुर्दैव असं आहे की जो तिथला जनजाती समाज आहे, जो हजारो वर्षांपासून हे राज्य हा देश वाचवण्याचं काम करतोय, या देशाची परंपरा वाचवण्याचं काम करतोय, टिकवण्याचं काम करतोय, या दोन जनजातीमध्ये राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या एका अस्तित्वासाठी लढाई लावण्याचं काम या दोन्ही जनजातीमध्ये केलेलं आहे। आज मैतई समाज आणि कुकी समाज या दोन्ही समाजाला सरकारने जर ठरवलं असतं तर शांत बसवलं असतं, परंतु दुर्दैव सरकारचं असं आहे, सरकारला मणिपूर शांत करायचं नाही आहे, सरकारला स्वतःचा राजकीय स्वार्थ पोसायचा आहे, त्याच्यासाठी सरकारने मणिपूर 5 महिने पेटू दिलं। आज आपण पाहतोय ज्या भारत देशाला आपण सर्वजण भारत माता म्हणतो, त्याच भारत देशामध्ये आमच्या मातृभूमीची, आमच्या आयाची, आमच्या बहिणींची एक प्रकारे अंत्ययात्राच म्हणू आपण त्याला, शवयात्राच म्हणू, कारण की यांनी बलात्कार केल्यानंतर काय केलं, हो हत्या केली, त्या ठिकाणी या तरुण मुलींचं निर्वस्त्र यांनी दिंड काढली, परंतु आजही हे सर्व मारेकरी मोकाट फिरतायत, त्यांना अटक झालेली नाही आहे, ते कुणाच्या भरोशावर जगतायत। मला पंतप्रधानांना सांगायचं आहे, फक्त भारतातली नारी किंवा भारत देशाची महिला ही माझी आई आहे, भारत देश हा माझा भारत देश माझी आई आहे, भारतातली राहणारी प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे असं म्हणू नका, प्रत्यक्ष कारवाई करा। हा जो समाज आहे, हा जो जनजाती समाज आहे, या समाजाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही समाजाचं भलं कराल, समाजाला योग्य न्याय द्याल, पण मागच्या 5 महिन्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या मणिपूरमध्ये बलात्कार झालेत, निर्वस्त्र दिंड निघाली, तरी सुद्धा या सरकारने स्वतःच्या तोंडामध्ये गप्पगार बोट घालून हे फक्त बाकीच्या लोकांचे निवेदन ऐकण्याचं काम करतायत। मला या ठिकाणी सरकारला इशारा द्यायचा आहे, जर तुम्ही खरंच मातृशक्तीचं संरक्षण करण्यासाठी या देशामध्ये आलेले आहात, मातृशक्तीचं एक प्रकारे त्यांना सर्वांना 50% आरक्षण देण्यासाठी या देशामध्ये आलेला आहात, तर आज या देशामध्ये महिलांवर अत्याचार का होतोय, दिवसेंदिवस अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे, परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी काही न बोलता फक्त गप्पगार शांत बसण्याची भूमिका या देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली आहे। मला आपल्या सगळ्यांच्या वतीने यांना सगळ्यांना एक इशारा देऊ इच्छितो की जर या जनजाती समाजाला आपण न्याय नाही दिला तर हा जनजाती समाज येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला या राज्यातनं या देशात उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढी मी आशा व्यक्त करतो। आणि आपल्या सगळ्यांना एक या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आश्वासन देतो, मी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे, पण जोपर्यंत या जनजाती समाजाला आणि मणिपूरमध्ये जो हिंसाचार माजला आहे, या हिंसाचारामध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ फाशी द्यावी एवढी इच्छा व्यक्त करतो। माझे दोन शब्द संपवतो। आज रोजी मणिपूर या ठिकाणी आज रोजी मणिपूर राज्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्व संघटना मिळून जो मोर्चा काढलेला आहे, आक्रोश मोर्चा, असंच आज रोजी आमच्या आदिवासी महिलांवर जो होणारा अत्याचार आहे आणि मणिपूर सरकार, केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांना आमचं एकच आव्हान आहे, आज रोजी आमच्या आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार नाही थांबला तर आम्ही पूर्ण भारताभर, पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर एकच आंदोलन करू आणि आमच्या आया बहिणींना जो काही आमचा आदिवासी परंपरेनुसार चालणारा जो कायदा आहे, नियम आहे, तोच आम्ही सांगणार आहे। याच्या पुढे जर आमच्या आदिवासी महिलांवर जर अत्याचार झाला, आम्ही आमच्या आदिवासी सर्व आदिवासी महिलांना एकच संदेश देऊ की आपल्याला जो कोणी असेल आपल्याकडे, ज्याने पाहिले त्याचे डोळे काढावे, ज्याने हात लावला त्याचे हात कापावे, असा इशारा आम्ही आमच्या आदिवासी माया बहिणींना देऊ। आणि एकच सांगू, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एरंडोल येथे खडका या ठिकाणी जो काही अत्याचार आमच्या आदिवासी हॉस्टेलच्या मुलींवरती केलेला आहे, 5 मुलींचा तिथं रेप केलेला आहे, जर अशाच घटना जर पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण राज्यभर चालल्या तर आमच्या आदिवासी आया बहिणींनी करावं काय। आम्ही सरकारला निवेदनं देऊन कॅन्डल पेटवून निषेध करून थकलो आहे, आमची सहनशक्ती संपवू नका, हाच इशारा आम्ही सरकारला देतो। आमच्या आदिवासी महिलांच्या इज्जतीसाठी जर आम्हाला कुठलाही प्रकार करावा लागेल तो आम्ही करू, आमच्या आदिवासी आया बहिणींना न्याय देऊ त्याच्यासाठी आम्ही कुठलाही पर्याय निवडू। आमचं सरकारला एकच निवेदन आहे, तुमचा हात जोडून विनंती करतो, आमच्या आदिवासी महिलांना न्याय द्या आणि जो काही प्रकार घडलेला आहे त्यांना त्वरित फाशी द्या, हाच आमचा संदेश आहे। आणि येणाऱ्या 4 तारखेला
जळगावला महामोर्चा आक्रोश मोर्चा आम्ही केलेला आहे। तरी ह्या ज्या संख्येने इथं आमचे आदिवासी बांधव जमलेले आहेत याच्या दुप्पट संख्येने 4 तारखेला तिथं जमणार आहेत, म्हणून आम्ही आक्रोश मोर्चा 4 तारखेला सुद्धा काढत आहे। या सरकारचा आम्ही निषेध करतो, कारण आमच्या आदिवासी महिलांवर जर हा असा अत्याचार होत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीये। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।